नमस्कार, मी आरती बिराजदार म्हणजे सन मराठीवरील सुंदरी मालिकेतील सुंदरी. नमस्कार, मी सौरभ रजनीश चौगुले म्हणजे सुंदरी मालिकेतला तुमचाच आवडता धनंजय. अच्छा, धनंजय आणि सुंदरीचा लुक खूप सुंदर दिसतोय आणि लग्नाचा माहोल आहे. पहिले तर तुमच्या अटायर बद्दल काय सांगाल? मुळात सुंदरी खूप सुंदर दिसते. मी म्हणजे तिला आल्याला बघितलं तर आय वॉज लाईक खूप प्रिटी दिसते, खूप छान दिसते. हेअरस्टाईल आवडलं पण नेहमी एवढे दिवस फक्त मी तिला असं प्रॉपर कलेक्टरच्या रूपात बघितलंय पण आज तिला बघितलं खरंच छान वाटतंय. हा पहिल्यांदा असं काहीतरी बोलतोय, कारण की आत्ताच घडते ना. थँक्यू सो मच धनंजय. सौरभ तुला माझा लुक आधी मी सांगते. खर तर त्यांनी जर कौतुक केलंय तर मुळातच मी पहिल्यांदा नटली जसं तू म्हणाला कलेक्टर म्हणून, आणि मलाही छान वाटतंय. मीही असं कधीच अटायर केलेलं नाही, अगदी इंडो वेस्टर्न काइंड ऑफ. सो मलाही छान वाटतंय हे असं करून, आणि मुळातच आम्ही मस्त मॅचिंग आहोत आणि आम्ही डान्स करणार. सो मला छान वाटतं आणि मुळातच मला याच्यासोबत उभं राहायला बिकॉज जास्त चांगलं वाटतं, कारण हा छान असा उंच आणि टकाटक आहे. वावरताना सुद्धा इव्हन कलेक्टर सुंदरी आणि धनंजय म्हणून वावरताना सुद्धा सीनमध्ये आमचे सीन करताना आणि सगळ्याच गोष्टी. सो आम्ही तर डान्सही करणार या अटायरमध्ये. सो मला छान वाटतं आणि धनंजय पण खरंच छान दिसतोय. तो पण असा सहसा शर्टमध्ये वगैरे, बिकॉज त्याला दाखवलं जसं की डीसीपी असं आहे की ज्याला आधी सुरुवातीला त्याचा लुक मी जो बघितला तो अगदीच साध्या शर्टमध्ये वगैरे वावरणार, पण त्याला मी खरंच जेव्हा युनिफॉर्ममध्ये बघितलं आणि मुळात मला असं वाटतं मी अख्ख्या सेटने त्याचं कौतुक केलं. त्याची एकतर उंची आणि मस्त असं छान भरगच्चा दिसतो तो, भारी दिसतो आणि खरंच युनिफॉर्ममध्ये जर तुम्ही बघितलं असेल टेलिकास्टला. लग्नाचा माहोल आहे आज, संगीत आहे तुमचं, किती तयारी झालेली आहे तुमची दोघांची आणि किती बाकी आहे? म्हणजे आता डान्स वगैरे आम्ही प्रॅक्टिस बघतोच आहे तुमचं, कोण तेवढीच काय लवकर तेवढीच काय ती तयारी झाली आहे आमची. आत्ताच आम्ही कुठे काहीतरी डान्स बसवण्याचा प्रयत्न चालू. बाकी तुम्ही माहोल तर बघितला, किती सुंदर माहोल आहे. जसं आता आवाजाच्या मध्ये सुद्धा डिस्टर्बन्स होतोय, तो सगळ्या माहोलचाच आहे, तयारीचाच माहोल आहे तो सगळा. आणि खूप सुंदर, आम्ही जेव्हा सेटवरती आलो तेव्हा वी वर रिअली सरप्राईज की खूप छान सेट सजवला गेलाय. आणि खूप कमी वेळेला असं होतं की आपल्याला सेटवरती एवढी छान अशी रोषणाई दिसते आणि त्यातही नाईट सिक्वेन्स आहे कम्प्लिटली. सो इट्स फन. नाही पण खरंच मजा येणार आहे. एक तर अख्खी नाईट काढायची आणि असं छान नटून तटून राहायचं, झोप बीप येऊ द्यायची नाही आहे. मुळात डान्स गाणं सगळं काही आहे त्यामुळे मजा येणार आहे. माझ्यासाठी तर पहिल्यांदाच आहे असं मस्त अटायरमध्ये 2-3 नाईट आणि असं सलग राहणार आहे 2-3 दिवस. सो ते मजा येणार आहे, एक्साइटेड आहे खूप जास्त. माझे तर 2-3 लग्न झाली आहेत त्यामुळे आता प्रॅक्टिस आपण एकदम प्रो प्लेअर झालोय. मी तुला मी पुढचा तोच प्रश्न विचारणार होतो की तू एवढे मालिकेमध्ये लग्न झालेले आहेत, हा तुझा कितवं लग्न आहे आणि किती एन्जॉय करतेस? नेट प्रॅक्टिस खूप झाली आहे माझी आतापर्यंत, म्हणजे मागच्या वेळेला 2, तेव्हा तर त्या सिरीमध्ये 2-3 झाले आहेत माझे लग्न आणि आत्ता हे 4th-5 आहे. बट इट्स फन आणि मोर दॅन दॅट हे नाईट वेडिंग ऑनेस्टली माझा फर्स्ट टाइम आहे आणि तेही इतक्या सुंदर लोकेशनवरती. तुम्ही पाहिलं असेलच की आमच्या सेटला लागून समुद्र आहे, त्यामुळे रात्री आणि त्यात थंडीचं वातावरण आहे तर नक्कीच रात्री गारठणार आहोत आम्ही. तयारी नाही आलोय तसं आम्ही, म्हणजे अगदी की बाबा हो तयारी नाही आलेली मी तरी, बिकॉज गेले 2-3 दिवस आला शूट चालू आहे. भयान थंडी, पण ही गुलाबी थंडी आहे, खरंच खूप मजा येणार आहे. म्हणजे शूटला पण असं मस्त रंग चढणार त्या थंडीमुळे. मी तर विचार करतो की असे छोटे छोटे बटाटे पण मागवून घेऊ, म्हणजे कसं रात्री शेकोटी झालीच काहीतरी प्लॅन करू शकतो. तुम्हाला शूट करताना मजा येते, प्रेक्षकांना बघायलाही मजा येणार आहे, पण काहीतरी चांगलं घडत असताना असं काहीतरी मिठाचा खडा वगैरे पडतो असं काही घडणार आहे? सिरियल आहे, खडेच खडे पडतात, पण त्याहून जास्त इम्पॉर्टंट आहे की ते खडे कसे पडले जातात. एक्झॅक्टली, पण प्रश्न आवडला मला, खडे, मिठाचा खडा. आणि हे जाणून घ्यायचं असेल तर बघा, कारण एवढा छान तामझाम आहे सगळं काही आहे, पण याचा ट्विस्टही आहे. सो तुम्हाला बघावं लागेल त्यासाठी काय. हे लग्न ज्या पद्धतीने सक्सेसफुल होत आहे त्या पद्धतीमध्ये खूप मजा आहे, खूप रंगतदार आहे. कारण आम्ही जेव्हा स्क्रीन प्ले वाचला इट्स फन, जेव्हा जेव्हा आम्ही काय काय ती गोष्ट वाचतोय तेव्हा काही ना काहीतरी त्यामध्ये एक नवीन ट्विस्ट आहे, नक्कीच मजा आहे. त्यासाठी तुम्हाला बघत राहावं लागणार आहे, कारण खूप इम्पॉर्टंट सिक्वेन्स सुरू होतं दोघांच्या आयुष्यातला. ओके, जरी रिअल लाईफ मध्ये लग्न होत असेल तरी तुमच्या रिअल लाईफ मध्ये तुमचे तुम्हाला पार्टनर कसे हवेत काय सांगाल? ठीक आहे, थँक्यू, इट वॉज नाईस टॉकिंग टू यू ऑल, खूप मजा आली आहे मला बोलून. पण नाही, रिअल लाईफ मधला पार्टनर ही आरती छान सांगू शकते. आरती सर, नाही नाही असं काही ठरलेलं नाही. मला वाटतं जे काही असेल ते अनएक्सपेक्टेडच असावं. मी असं हवंय किंवा हा साचा आहे असं काही नाही आहे. जे काही असेल ते अनएक्सपेक्टेड आणि सरप्राईझिंगच असावं असं मला वाटतं. तिला एवढं तरी माहिती आहे कसं हवं, माझं तर ते पण नाही आहे. पण नाही, प्रत्येकाचं असं एक असतं की एक छान सुंदर अशी एक बायको असावी, हे बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत. मुलं जास्त नाही एवढं काय विचार करत हो, मुलांचं एकदम सॉर्टेड असतं आयुष्य हो की नाही. मनात 2 बॉईज ओव्हर गेलेले आहेत.
तरी घरच्यांनी आता काही प्लॅनिंग केलं असेल की आता तुमचे मालिकेत एवढे लग्न होते आता रिअल लाईफ मध्ये? तरी घरच्यांचे प्लॅनिंग तर काय सुरूच असतात कायम, जेव्हापासून चालू झालं तेव्हापासून। मुळातच हा प्रश्न मला विचारला गेला, याचं उत्तर जरी मी दिलेलं असेल तरी अजून बरेच काही बाकी आहे लग्नाच्या आधीचं, करिअर म्हणून आणि काम म्हणून। मला असं वाटतं की ते करेपर्यंत घरचे विचार करणार नाहीत आणि आम्ही तर नाहीच नाही, मी तरी नाहीच नाही। हा माझंही हेच उत्तर तर सेमच आहे, मी तरी अजिबात विचार करत नाही, घरचेच करतात फक्त, मी नाही करत आहे, पण बघू। बरं सौरभ, तू आधी पण मालिकेत लग्न वगैरे केलेस आणि आताही तुझे लग्न म्हणजे लग्न सुरू आहे मालिकेमध्ये, सो हे लुक जेव्हा घरच्यांना दाखवतोस तेव्हा नक्कीच ऑब्व्हियसली ते बोलणारच की आता लग्नाचं वगैरे आहे, सो त्यांना हे लुक आता कसे वाटतं? नाही त्यांना लुक तर सगळं सॉर्टेड असतं, त्यांना हे माहिती असतं की आता लग्नामध्ये मी काय कपडे घालणार आहे, तिथून त्यांची सुरुवात होते, हळदी वगैरे झाली, हळदीला कुठले कपडे, तर त्यांचं असं असतं की तुला कपडे विपडे तर सगळं कॉम्बिनेशन तर ठरलेलं आहे, तुला फक्त मुलगी शोधायची आणि लग्नाला आणि हळदीला बसायचं, तर तेच कधी होणार माहित नाही। जर समज आरतीला सांगितलं की सौरभ साठी मुलगी शोधायची, कशी शोधणार, कशी मुलगी ती आरती सौरभ साठी? येस, मला असं वाटतं सौरभ ना प्रचंड जॉली, म्हणजे सेटवरती कुणालाही त्याचं एकच असतं की तू 50 रुपये घे पण हास यार, जर तुम्ही खूपच नर्वस वगैरे असाल किंवा तोंड पडलं 50 रुपये घे पण तू हास यार। सो मला असं वाटतं की ती हसणारी खेळणारी प्लस दॅट जॉली असली पाहिजे मुळातच, तेवढीच मन मिळावी आणि तेवढीच हळवी, मला असं वाटतं त्याला थोडीशी हळवी मुलगी मिळावी आणि मी तशी शोधेन आणि विथ दॅट टॅलेंटेड, क्षेत्राशी निगडीत असावं बरंच काही आणि कदाचित असू शकतं मी काहीतरी अब्रप्ट वगैरे मिळू शकते, पण हा या काही 3-4 गोष्टी मी जे सुरुवातीच्या सांगितल्या त्या फक्त असल्या पाहिजेत, हळवी छान हसणारी खेळणारी मन मिळावू आणि टॅलेंटेड जसं म्हणतो। खरं आवडेल मला। बरं एवढ्या क्वालिटी तू सांगितल्यास बघण्यात आहे कोणी एखादी? नाही बो अजून तरी कोणी आले नाही, वेळ नाही मिळत इथे शूटिंग मधून कुठे जाऊ बाहेर, पण नाही पण मला आरतीसाठी शोधायला आवडेल, कारण की ना आरती खूपच टॅलेंटेड, ती खूप इंटेलेक्च्युअल आहे, तिचा गाण्यांवरचा अभ्यास अमेझिंग आहे, तिचा वाचन तिचं खूप छान आहे, ती खास करून गाण्यांबद्दल सांगेल, तिची गाण्यांची टेस्ट खरंच अप्रतिम आहे आणि ती प्रत्येक वेळेला मेकअप करताना मराठी गाणी ऐकते आणि तेही जुने खूप छान छान, म्हणजे ऐरणीच्या देवा तुला तिथपासून ते मिराट टाकली मग ते वल्लव रे नाकवा हे मी नेहमी ऐकतो, म्हणजे आमचं मेकअप रूम वेगवेगळं आहे, पण त्यावेळेला जेव्हा आरती गाणं लावते तेव्हा खरं म्हणजे खाली तर नेटवर्क नाही ते खास, म्हणजे आत्ताच्या या जमान्यामध्ये मला तर वाटत नाही कोण म्हणजे सगळेजण प्रत्येक ॲपवरनं गाणं प्ले करतात, पण आरतीकडे ते गाणे सेव्ड आहेत, त्यामुळे समथिंग त्या क्वालिटीचा एक मुलगा आवडेल जो हिला समजून घेईल, आणि बॉस आरती आहे ती म्हणजे लगेच भडकते, लगेच भडकते, म्हणजे काही चुकीचं दिसलं आरती अजिबात रिॲक्ट व्हायला वेळ घेत नाही आणि ती खूप सुंदर क्वालिटी आहे तिची की तिथल्या तिथे ती पटकन बोलते अँड इट टेक्स लाईक फ्यू मिनिट्स, हार्डली काही क्षणातच ती एकदम नॉर्मल सुद्धा होऊन जाते अँड शी फील सॉरी अबाउट इट बऱ्याचदा, पण खूप सुंदर आहे आरती, त्यामुळे आरतीला ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणारा तिला खरंच समजणारा मुलगा शोधायला मला जास्त आवडतो। नक्कीच आता आरतीच्या गाण्याची एवढी तारीफ केली, सो दोन ओळी या इंटरव्ह्यूचा म्हणजे शेवट तर होऊन जाऊ दे, त्याच्या आधी पण तुमचा आता लग्नाचा माहोल आहे, सो यासाठी काही उखाणा रेडी केलाय का? अरे हा यार, नाही नाही बरं झालं आठवण करून दिली, आता याच्यावर ते उखाणा आम्हाला रेडी करावं लागणार, ते शोधावं लागणार आहे, नाही तरी सुद्धा आता दोघांना एक एक उखाणा घ्यायचंय। हा मी घेते, माझ्या आईला मुळातच ना उखाण्यांची फार आवड होती लहानपणापासून ना, ती बनवते अशी छान, तर मला असं वाटतं हे उखाणं फेमस आहे पण त्यात प्रत्येक जण आपला शब्द ऍड करत राहतो, मी म्हणते मणमण माती कणकण कुदळ उतरल्या भीती चितरलं खाम आत्याबाईच्या पोटी जन्मलं राम, राम गेलं बारशी रुपयांलं चारशी चारशाचं काढलं करडं त्याचं काढलं भरडं भरड्याचं काढलं त्याल तेलाचा केला रुकवत रुकवत गेला पाटला चाळी पाटील म्हणतो नाव घ्या नाव, नाव नाही फुकट बसायला चौरंग पाठ धनंजय रावाच्या नावानं लढला की 360। वा आणि तुम्हाला आता अपेक्षा एवढं छान आल्यावरती मी काहीतरी एक बाजीत बाजी मेथीची शंकराच्या पिंडीला वाहते बेल वगैरे येणार आहे, पण मला खरंच आठवत नाही ऑनेस्टली स्पीकिंग, मला ना ते जुने दादा गोंडकेची कॅसेट होती पोट भरून असा त्यातले काय काय उखाणे आठवतात की दत्ताच्या देवळात करत होते आरती ते गेले वरती मी राहिले कालती, हे सगळे उखाणे आठवतात मला, मला आता उखाणे खरंच मला सुचत नाहीये, पण मी नंतर नेक्स्ट टाइम नक्कीच काहीतरी विचार करू, नक्कीच पुढच्या लग्नात रेडी राहील, नक्कीच आज संगीत आहे लग्नासाठी तरी उखाणा रेडी राहीलच, सो आरतीच्या गाण्याने आपला इंटरव्ह्यू सांगता करू आपण या कार्यक्रमाची। आर
वाट पाहुनी जीवा शिणला, दिसा मागून दिस सरला, सुरव्या आला तळपून गेला, मावळतीच्या खळी गानाला हो गडनी सखे गडनी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगेल आणि तू तिचं गाणं ऐकलंयस काय सांगशील त्याबद्दल? मी सांगितलं होतं ना हिची गाण्यातली टेस्ट बेट लावतो, शोधून दाखवा अशी कोणी. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच. स्टार मीडिया आणि त्यांच्या तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना मी हे सांगू इच्छितो की सन मराठीवरती रात्री 10 वाजता सुंदरी मालिका ही बघत राहा. खूप रंगतदार आणि खूप मजेदार असे किस्से तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे स्टे ट्यून आणि पाहत राहा सुंदरी.